आज तुमचा शो मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव शेफ बंडू. मी तुम्हाला दाखवणार आहे जॅपनीज डिश जी तुम्ही बाहेरही जाऊन खाता आणि ही डिश आपण घरीही बनवू शकता. ही डिश खूप सोपी आहे. बनवण्यासाठी लागणारे साहित्य जे तुमच्या घरात उपलब्ध राहणार आणि तुम्हाला बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागणार. आपल्याला पहिली डिश आहे चिकन याकी तोरी. ज्या डिशला लागणारी साहित्य चिकन क्यूब्स, लेग बोनलेस, 3 प्रकारचे बेल पेपर, शिमला मिर्च, हिरव्या पाथीचा कांदा ज्यातले सफेद कांदा आपल्याला घ्यायचा आहे, सोया सॉस ज्याचं नाव सॉसचं नाव आहे याकितोरी सॉस, यामध्ये शुगर, मीठ, मायरीन व्हिनेगर आणि ब्राऊन सोया सॉस घेतला जातो, चवीपुरतं मीठ, चवीपुरतं साखर. आपण ह्या चिकन याकितोरीला छानसं मॅरिनेट करणार आहोत, ज्याच्यामध्ये चिकन्स घेणार क्यूब्स, हे सोया सॉस यातमध्ये ॲड केले ऑलरेडी, हलकेसे कॅप्सिकम थोडे ॲड करूया याच्यामध्ये, लागणारं मीठ, हलकस साखर, याला छानसं आपण मिश्रण करूया, ज्याने सॉस चिकनला मस्त कोट होणार आणि त्याची चव चिकनच्या आतमध्ये गेली पाहिजे. हे चिकन जर एकदा मिक्स केल्याने त्याला 2 मिनिटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया, जेणेकरून चिकन थोडंसं टेंडर होणार. टेंडर झाल्याच्या नंतर जेव्हा चिकन बनणार ते सॉफ्ट आणि ज्युशी लागणार खाण्यासाठी. आपण मिश्रण केलं आहे, याला तात्पुरतं थोडं बाजूला ठेवूया. ही आहे बॅम्बू स्टिक जे चिकन याकितोरीला आपण स्कीवर करणार. यामध्ये 1 चिकन, 1 बेलपेपर आणि कांद्याची पात लावून त्याला आपण याच्यामध्ये टाकणार. तर त्यासाठी आपण स्कीवर बनवूया. चिकन स्कीवर बनवून ठेवल्यानंतर ज्याने आपल्याला खूप सोपं पडेल. एक चिकन, 1 कांद्याची पात, 1 कॅप्सिकम, पुन्हा 1 चिकनचा क्यूब, पुन्हा 1 कांद्याची पात, पुन्हा वेगळा कलर शिमला मिर्च पिवळी, पुन्हा 1 चिकनचा पीस, आणि शेवटी 1 लाल कलरची शिमला मिर्च. अशी आपण चिकन स्कीवर बनवणार आहोत. या प्रकारे चिकनच्या स्कीवर मध्ये आपण जेव्हा चिकन टाकणार आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की चिकन जे कुक होणारी साईड आहे त्याचा बेस खाली गेला पाहिजे. थोडी अजून शिमला मिर्च मी ऍड करतो. असे आपल्याला 3 ते 4 स्कीवर बनवायचे. हे आपले झाले चिकन स्कीवर 7. तर आपलं चिकन स्कीवर रेडी झालं आहे. आता याला आपण कुक करणार रेंज वरती. त्यासाठी आपण गॅस लाईट करूया. ओके, नॉनस्टिक पॅन वापरला जाणार चिकनसाठी, जेणेकरून चिकन पॅनला चिपकणार नाही. फुल रेंजवर आपण गॅस ठेवूया. पॅन छानसा गरम झाला पाहिजे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार ऑइल. पॅन आपला गरम झाला आहे, ऑइल हे आपला आहे याकितोरी सॉस. हा सॉस बनवला आहे आपला रेग्युलर सोया सॉस ब्राऊन जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 1/2 कप हा सोया सॉस घ्यायचा. त्याच्यामध्ये पुन्हा ब्राऊन शुगर किंवा आपली साधारण साखर, मीठ, राईस व्हिनेगर जी मार्केटमध्ये भेटते, नाही भेटली तर आपण नॉर्मल व्हिनेगरही घेऊ शकतो, मायरीन जी जॅपनीज वाईन असते ती याच्यामध्ये थोडी टाकली आहे आणि याला मस्तसा मिक्स केला आहे. मिक्स केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी मी दाखवतो.
ही जी मिक्स केलं चॉप गार्लिक आणि ते टाकून ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हा सॉस आपला पूर्णपणे रेडी झाला आहे, जे आपल्याला नंतर उपयोगी पडणार जेव्हा चिकन आपण रोस्ट करणार पॅनमध्ये. तर पॅन आपला गरम झाला आहे छानसा एकदम. आपण चिकन त्यामध्ये अरेंज करूया. परफेक्ट पूर्ण चिकन आपल्या यामध्ये पूर्णपणे आले आहे. चिकन रोस्ट करताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे, जास्त पॅन गरम झाल्याने चिकन पॅनला चिपकलं नाही पाहिजे. हलवलं एक नंबर, परफेक्ट टेम्परेचर आहे पॅनचा, चिकनही मस्तपैकी कुक होत आहे. दर 10 ते 15 सेकंदानंतर आपण चिकनला पलटी मारूया, फिरूया. छान कलर आला आहे, काहीही हरकत नाही आहे उशीर जरी झाला, कारण ह्या पॅनमध्ये चिकन ना चिपकणार नाही डागणार नाही. कलर जास्त मस्त कलर येतो, असा ब्राऊन कलर आला पाहिजे याकितोरीचा आपला. हे चिकनचा जो कलर आहे, तर आता रेंज आपण कमी करूया. यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं हलकासा सॉस जाणार, आणि अंगापुरतं थोडंसं पाणी टाकूया, कारण त्याला टेम्परेचर मस्तपैकी येणार. पाच ते सात मिनटं चिकन कुक करायला घेणार. पुन्हा एकदा पलटी मारूया चिकनला. अजून 3 मिनटं लागणार, त्यानंतर आपण याला प्लेटमध्ये काढून मायक्रोओव्हन मारूया, ज्याने चिकन पूर्णपणे परफेक्ट कुक होणार. पॅनमध्ये जर आपण पूर्ण कुक केलं तर त्याचा सॉस चान्सेस असतात की खाली जळण्याचा. आता याला ऑलरेडी आपला सॉस कोटेड झाला आहे, कोटेड झाल्यामुळे आपण याला प्लेटमध्ये काढूया आणि मायक्रोओव्हनमध्ये जास्तीत जास्त 6 मिनटं ठेवूया. आता आपण या चिकनला मायक्रो मारूया 5 ते 6 मिनटं. आता आपण आपलं चिकन ओव्हन मध्ये टाकलं आहे 1.5 मिनिटासाठी. जर आपल्याकडे ओव्हन नसेल घरामध्ये तर चिकन पॅनमध्ये आपण कुक करू शकतो. त्यासाठी आपल्याला गॅसची रेंज स्लो करायची, पॅनमध्ये चिकन आणि हलकस पाण्याची मात्रा घेऊन त्याच्यावर लीड ठेवायचं. पण काळजी घ्या, दर 10 सेकंदाला किंवा 15 सेकंदासाठी आपण ते चिकन चेक करणं गरजेचं आहे, कारण रेंजमुळे चिकन पॅनला चिटकलं नाही पाहिजे. तर आता आपण बघूया आपलं ओव्हनमध्ये टाकलेलं चिकन रेडी झालं आहे का. हे आपलं चिकन ओव्हनमध्ये टाकलं होतं, ज्याने परफेक्ट चिकन फुल डन झालं आहे, चिकन पूर्णपणे शिजलं आहे. तर आता आपण याला प्लेटिंग करूया. चिकन नेहमी डायगनल शेप मध्ये अरेंज करूया. हा सॉस जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, मायक्रोओव्हन मध्ये टाकल्यानंतर जो सॉस त्याचा असतो तो चांगला कोट, आणि जेव्हा आपण प्लेटिंग करतो त्या प्लेटिंगवर हलकासा सॉस अंथरून देऊया. ही आपली डिश रेडी. हलकस गार्निश घेऊया.
ही आपली चिकन याकितोरी डिश रेडी झाली आहे। आता तुम्हाला दुसरी डिश दाखवणार आहे, जॅपनीज तीही आहे, नूडल तैराकी स्टर फ्राईड। ज्यासाठी लागणारे आपल्याकडे आहे नूडल्स, श्रेडेड कॅबेज आणि कॅरेट, तीन प्रकारचे शिमला मिर्च, गाजर, मशरूम, उभा चिरलेला कांदा, ब्रोकली आणि झुकणी हे आता आपण स्टर फ्रायसाठी यूज करणार आहोत। स्टर फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार नूडल, जे आपल्याला बॉईल केले पाहिजे। 10 सेकंदामध्ये पाण्याला चांगलं बॉईल येणार। बॉईल आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडस तेल टाकूया। नूडल बॉईल करताना नेहमी तेल टाकलंच पाहिजे, कारण त्याचं एक वैशिष्ट्य आहे। जर आपण तेल नाही टाकलं नूडल बॉईल करताना तर मस्त पैकी छानस बॉईल झालं आहे। आपण त्यामध्ये नूडल्स टाकूया। जास्तीत जास्त 3 ते 2.5 मिनिट नूडल बॉईल होण्यासाठी फार भरपूर टाइम आहे। त्याला आपण मस्तपैकी स्टर करूया, ज्याने ते चिपकलं नाही पाहिजे एकमेकाला। पाणी ऑलरेडी आपलं बॉईल झालंय। हे आपलं रेग्युलर नूडल्स आहे, जे नूडल्स आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, किंवा तुम्ही मॉलमध्ये गेलात तर आपण जे रेग्युलर नूडल खातो तेच आहे, हक्का नूडल्स। चायनीजवाल्याकडे जे खात आहेत आपण बाहेर जाऊन, ते आपण घरीही बनवू शकतात। ही डिश बनवताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, ही डिश जॅपनीज खूप सोपी आहे। जे आपण बाहेर जाऊन खातो ते आपल्याला बाहेर जाण्याची काही गरज लागणार नाही। अजून 10 सेकंदाने आपण नूडल काढूया। नूडल बॉईल झाली का नाही चेक जर करायचे असेल तर एक उचलायचं आणि सिंपल हाताने तुटली, ऑलमोस्ट आपलं नूडल बॉईल झालं आहे। तर आता आपण याला बाहेर काढूया। गॅस आपण कमी करूया। स्ट्रेन करायसाठी आपल्याकडे ऑलमोस्ट लेडल आहे आणि त्याचं पाणी ओतून देऊया। ऑलमोस्ट आपलं डन बॉईल झालं आहे, त्याला बाउलमध्ये काढूया। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जेव्हा आपण नूडल बॉईल करतो, बॉईल केल्यानंतर नूडलला फ्लॅट याच्यावर टाकणे आणि हलकसं तेल स्प्रेड करणे, कारण नूडल बॉईल झाल्यानंतर नूडल त्याचं स्टार्च सोडतो बाहेर, ज्याने एकमेकाला चिपकतं ते नूडल। तेल टाकल्याने ते नूडल चिपकणार नाही। आपण याला मस्त मिक्स करूया। आता तुम्ही बघू शकता नूडल सेपरेटली पडणार, हे तेल टाकल्यामुळे नूडल त्याला चिपकत नाही। त्याला साईडला ठेवूया। आता आपण नूडल बनवण्यासाठी नॉनस्टिक पुन्हा पॅन घेऊया। आपण नॉनस्टिक पॅन ठेवला, नूडलला लागणारे साहित्य, सर्वात आधी कांदा, बेल पेपर, मशरूम, मग कॅरेट, ब्रोकली आणि झुकणी। हाफ डन नूडल झाल्याच्या नंतर टाकायचं, कारण त्याला कुक होण्यासाठी जास्तीत जास्त 10 ते 12 सेकंद भरपूर वेळ झाला। जर आपण पहिलंच जर टाकलं तर ते ओव्हर कुक होऊन जाणार। आपला पॅन गरम झालाय, आपण सुरू करूया नूडल बनवायसाठी। 2 स्पून ऑइल आपण टाकूया, कांदा उभा चिरलेला, नूडल बनवताना अनियन हलकासा ब्राउन कलर झाला पाहिजे, गोल्डन कलर, कारण जॅपनीज मध्ये अनियन पूर्णपणे कुक केला जात नाही। इवन ऑल वेजिटेबल्स कुक पूर्ण केला जात नाही, कारण ते लोक जास्त आपल्या हेल्थ कॉन्शियसवर लक्ष देतात आणि वेजिटेबल्स नेहमी क्रंची आणि क्रिस्पी ठेवतात। अर्धे हाफ डन झालेले असले पाहिजेत, पूर्ण कुक वेजिटेबल्स बिलकुल खात नाहीत। आता आपण टाकूया कॅप्सिकम, थोडं आपण याला मिक्स करूया। कॅरेट,
कॅरेटची साईज थीन आणि पातळ कापली असली पाहिजे, ज्याने ती कुक व्हायला सोपी पडते. पाच ते सहा सेकंद याला कुक होऊन देऊया. आता टाकूया मशरूम. वेजिटेबलचा छानसा सुगंध येत आहे, याचा अर्थ आपले वेजिटेबल ऑलमोस्ट कुक झाले आहेत. आता तुम्ही ब्रोकली आणि झुकनी शेवटी शेवटी हलकसं टाकून द्या, कारण ही दोन वेजिटेबल कुक होण्यासाठी जास्तीत जास्त 10 ते 12 सेकंद लागतात. आणि आता आपण याच्यात अजून नूडलही ॲड करणार, तोपर्यंत ती सगळी वेजिटेबल छानशी कुक होऊन जाणार. ही आपली वेजिटेबल रेडी झाली. आता यामध्ये आपण टाकणार श्रेडेड कॅबेज. ही शेवटी का टाकली, कारण कॅबेज माणूस कच्चंही खाऊ शकतो, तर याला अधिक टाकायची गरज नाही. जर अधिक टाकली तर ही आपल्याला नूडल्समध्ये दिसणारच नाही. आपले वेजिटेबल छानसे कुक झाले आहेत. आता आपण यातमध्ये ऍड करूया जे बॉईल केलेले आहेत नूडल्स, ते नूडल्स. याला एक जीव मस्तपैकी करूया, ज्याने ते प्रॉपर एकदम बरोबरीने कुक होतील. तर आपण हलकस त्याच्यामध्ये 2 स्पून वॉटर टाकूया, कारण ज्याने नूडल्स मॉइस्ट आणि सॉफ्ट बनेल. नूडल ऑलमोस्ट डन झाला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार तैराकी सॉस. तैराकी सॉस बनवण्यासाठी आपण घेतला आहे सोया सॉस, ब्राउन शुगर आणि राईस व्हिनेगर, त्यामध्ये चॉप गार्लिक आणि चॉप ब्लॅक पेपर ॲड केला आहे, जे ऑलरेडी मिक्स केला आहे त्याचा सॉस, ज्याने मस्त एक जीव झाला आहे. आणि आता आपण ते नूडलमध्ये ओतणार आहोत. हे बघा, नूडलचा पूर्ण कलर चेंज झाला, वेजिटेबलचा कलर चेंज झाला तैराकी सॉस टाकल्यानंतर. पाच ते सहा सेकंद आपण मस्त कुक होऊन देऊया. आपला ऑलमोस्ट नूडल रेडी झाली आहे. त्याला छानशी प्लेटिंग करूया, डेकोरेट करूया जुलियन वेजिटेबल्सने आणि गरम गरम फ्रेश सर्व करूया खायसाठी. आपल्याला लागणार ओरिएंटल प्रकारची प्लेट्स, जी आपण बाहेर नेहमी तुम्ही पाहत असाल चायनीजवर गेल्यानंतर, ज्याची नूडलची बाउल आणि प्लेट वेगळी असते. तर त्या प्रकारे आपल्याकडे प्लेट आहे. नूडल आपलं ऑलमोस्ट रेडी झालं आहे. याला छानसं गॅस बंद, याला आपण प्लेटिंग करूया. याला हलकसं गार्निश करूया जुलियन कॅबेज, जुलियन कॅरेट. तीन प्रकारचे शिमला मिर्च, जी आपण ऑलरेडी यूज केली आहे गार्निशसाठी ठेवली. हे आपलं झालं तैराकी स्टर फ्राय नूडल्स, जी एकदम सोपी आणि सिंपल आहे, जी तुम्ही घरीही बनवू शकता,
तुम्हाला ही खाण्यासाठी बाहेर जाण्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही बघितलंच असेल एवढ्या सोप्या प्रकारे ही नूडल आपण घरीही बनवू शकतात. आजची आपली दोन डिश तुम्हाला कशी वाटली, कशी आवडली ती आम्हाला तुम्ही कळवा आमच्या दूरदर्शनच्या यूट्यूब फेसबुकच्या मात्रे. आम्हाला लाईक करा. तुम्हाला जर आवडली असेल तर आम्ही पुन्हा भेटूया ह्याच चॅनलवर ह्याच वेळेस ह्याच किचनमध्ये नवीन डिश बरोबर. त्यासाठी नमस्कार.